मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। हे बघा, दत्ता पाटील हरसणीकरांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी जवळपास 16-17 दिवस उपोषण केलं आणि त्यांची परिस्थिती तब्येत अत्यंत खालावली होती। अशा परिस्थितीमध्ये एक दबाव महाराष्ट्रामध्ये उभा राहिला, तुमचा लोहा बंद होता, अनेक तालुका बंद त्या सगळ्या लोकांनी केला। या सगळ्याचा परिणाम झाला की माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी विधिमंडळामध्ये तो एक मुद्दा मांडला, परंतु आमचा अशोकराव चव्हाण साहेबांना ही इशारा आहे की तुम्ही दत्ता पाटलांचा मुद्दा मांडला आणि चर्चेत आणला त्याबद्दल तुमचे आभार मानतो, पण तुम्ही पुन्हा एकदा मराठा समाजाची दिशाभूल करायला लागलेला आहे। मराठा आरक्षण म्हणून तुम्ही मराठा समाजाला पुन्हा एकदा वेडत करण्याचा कार्यक्रम करायला लागलाय। तुम्ही 50%च्या वरची भाषा करायला लागलेला आहात। आमच्या समाजाची भूमिका ही नुसती मराठा आरक्षण नाही, नुसतं 50%च्या वरच्या आरक्षणाची नाही, तर ओबीसी मधून 50%च्या आत आरक्षण आहे। दत्ता पाटलांचं उपोषण हे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी होती। तुम्ही विधिमंडळामध्ये तशी भूमिका मांडावी अशी अपेक्षा असताना तुम्ही पुन्हा एकदा इतरांसारखं दिशाभूल केली, म्हणून तुमचा एक निषेध आहे। दुसरा मुद्दा तुमचा हा होता की तानाजीराव सावंत साहेब तिथे आझाद मैदानला आले, तानाजीराव सावंत साहेब तिथं आले आम्हाला माहिती नव्हतं, कल्पना नव्हती, आम्ही निघालो असताना बाहेर ते येणार आहेत म्हणून कळले, आम्ही जाऊन पुन्हा एकदा चिखलात बसलो आणि मंत्री महोदयांना या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा चिखलात बसवलं। ते कोणी बसवलं? मराठ्यांनी बसवलं। का बर? तर मराठा समाज हा चिखलात रुतलेला आहे, मराठा समाज हा गाळात अकंठ बुडालाय। मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं आणि तीच भूमिका आम्ही ऑन कॅमेरा सगळ्या समोर बोललो, त्यांनी ऐकून घेतली, मुख्यमंत्र्यांना सांगतो म्हणाले आणि ते तिथून निरोप घेऊन आम्हाला गेले। त्यांची भूमिका होती की तुम्ही तुमचे आंदोलन थांबवा, पण आमची भूमिका आहे की आम्ही बंद दाराआड चर्चेला जाणार नाही, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कायदे तज्ज्ञ घेऊन आझाद मैदानामध्ये यावं, जे काही असेल महाराष्ट्रासमोर एकदा सूक्ष्मोक्ष होऊ द्या, ऑन कॅमेरा चर्चा होऊ द्या। आम्ही तानाजीराव सावंत सर यायच्या आधीपासून अनेक दिवस आम्ही भाषणांमध्ये आणि याच्यामध्ये पत्रकांमध्ये बोलतोय की ह्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासंदर्भात आपापली भूमिका जाहीर करावी। जर आमदार, खासदार आणि हे सरकार या लोकांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षणाची चर्चाच नाही केली, तर येणाऱ्या 9 ऑगस्टला पुन्हा एकदा क्रांती मराठा समाज करणार आहे आणि त्यानंतर जे काही 2023-24 चे इलेक्शन महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होणार आहेत, 24 आणि लोकसभा आणि विधानसभा, यामध्ये आम्ही प्रत्येक आमदाराच्या घरापुढं बहिष्कार सभा घेत जाणार आहोत आणि हे जे काही प्रस्थापित आमदार आहेत ह्या सगळ्या आमदारांवर एकदा महाराष्ट्रामधल्या सगळ्या मराठ्यांनी बहिष्कार घालावा आणि हा सामाजिक बहिष्काराची चळवळ या महाराष्ट्रात सुरुवात करायची आहे। आजपर्यंत आम्ही या सगळ्या नेत्यांच्या पिढ्यानपिढ्या सांभाळल्या आहेत, आता ह्या लोकांनी आमच्या पिढ्यांच्या कल्याणाचा विचार करावा आणि जर ते करणार नसतील तर मात्र आम्ही त्यांचाही विचार आम्ही करणार नाही आणि आम्ही त्यांना पायदळ तुडवून वेगळे पर्याय आम्ही महाराष्ट्रामध्ये उभा करू। यासाठी 9 ऑगस्टला लाखोंच्या संख्येनं महाराष्ट्रभरातून कानाकोपऱ्यातून लोक दाखल होण्याची चिन्ह दिसायला आणि आजही नांदेडमधले सगळे ताकदीचे येतो, ज्यांनी क्रांती मोर्चा ज्यांच्या खांद्यावर उभा आहे, ज्यांच्या कष्टावर ज्यांच्या घामात ह्या नांदेडमधला उभा आहे, असे निष्ठावंत सगळे मराठे आजही आपल्याला इथे भेटले, आमची चर्चा झाली आणि नांदेड म्हणजे 9 ऑगस्टच्या बाबतीत आम्ही एक नियोजन करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा।